तर मुंबईकरांसाठी आजचा रविवार थोडा खास आहे कारण मुंबईमध्ये आजपासून संडे स्ट्रीट ही संकल्पना राबवली जाते मुंबईकरांना रस्त्यावरती उतरून मनोरंजन योगा स्केटिंग आणि त्यासोबतच सायकलिंगसह सांस्कृतिक कार्यक्रमांचाही आनंद लुटता यावा यासाठी हा उपक्रम राबवला जातोय मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी या संकल्पनेमधून ही मोहीम राबवलेली आहे सकाळी सहा ते दहा या वेळेमध्ये मुंबईमधील निवडक मार्गांवरती हा उपक्रम राबवला जातोय या वेळेमध्ये एकेरी मार्गावरती आणि अख्खा रस्ता वाहतुकीसाठी बंद करून नागरिकांना विविध खेळांसाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी पाल पोलिसांकडून रस्ते मोकळे करून देण्यात आलेले आहेत प्रशांत बडे या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रशांत ही संकल्पना नेमकी काय आणि आज मुंबईच्या रस्त्यावरती नेमकं काय दृश्य आहे अमोल माझ्या मागे आपण पाहिलं तर मी मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये आहे आणि आपण नेहमी पाहतो मरीन ड्राईव्ह हा रस्ता एक बाजूला जो समुद्रकिनारी एक रस्ता आहे तिथे नेहमी वर्दळ असते मात्र या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनं असायची यामुळे कुठेतरी मुंबईकर जे आहेत अशा रस्ते ज्या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात येतात विविध सांस्कृतिक खेळ सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी विविध खेळ खेळण्यासाठी जॉगिंगसाठी सायकलिंगसाठी त्यांच्यासाठी आयुक्तांनी एक वेगळं गिफ्ट दिलेलं आहे संडे स्ट्रीट अशी एक संकल्पना मुंबईमध्ये सहा ठिकाणी राबवण्यात येते आहे आणि पूर्णतः हे रस्ते जे आहेत ते दर रविवारी बंद करण्यात येतील किंवा काही ठिकाणी एक तर्फी वा वाहतूक आहे ती सुरू ठेवण्यात येईल त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय मरीन ड्राईव्हचा हा जर परिसर बघितला तर यावर नेहमी मोठ्या प्रमाणात वाहनं जी आहेत त्यांची वर्दळ असायची त्यातून रस्ता काढत कुठेतरी मुंबईकरांना सायकलिंग असेल जॉगिंग असेल असे खेळ खेळावे लागत होते मात्र संडे स्ट्रीट ही संकल्पना राबवल्यानंतर पूर्णत हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे अशा प्रकारे मुंबईमधले सहा रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत हे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत आणि तिथे नागरिकांना विरंगुळ्याचे काही क्षण जे आहेत ते अनुभवता येणार आहेत माझ्याबरोबर काही मुंबईकर का आहेत अगदी सकाळपासूनच ते या ठिकाणी आलेले आहेत जॉगिंगसाठी सायकलिंगसाठी काय सांगाल संडे स्ट्रीट ही संकल्पना आयुक्तांनी पुढे आणली आणि त्याला कशाप्रकारे जे आहे तो आता रिस्पॉन्स मिळतो तुमच्या काय भावना आहेत आयुक्त सर्वात प्रथम कौतुकाची गोष्ट म्हणजे आयुक्त स्वतः इथे सहा वाजता हजर होते आणि त्यांनी आमच्याबरोबर रनिंग केलं आणि त्या रनिंगमध्ये त्यांनी जो आनंद मिळवला तोच किंवा त्याच्या दुप्पटीने किंवा तिपटीने आनंद आम्हाला मिळाला कारण हे सगळं इथपासून ते मरीन लाईन्सपर्यंत म्हणजे जवळजवळ विल्सन कॉलेजपर्यंतचा रस्ता पूर्णतः मोकळा होता त्याच्यामुळे धावण्याचा जो काय मजा होता तो वेगळाच होता आजचा आणि अशा प्रकारच्या संकल्पना सतत चालू ठेवाव्यात म्हणजे मुंबईकरांना गेल्या दोन वर्षात जे काही अडकून राहिलेत त्याच्यातून बाहेर पडण्याचा एक खास चांगली संधी मिळेल आणखी काही सायकलिंगसाठी आलेले आहेत काय सांगाल सांगण्याचा एक उद्देश असाच की आज जी ही संकल्पना शिवत संजय पांडे आपल्या आयुक्तांकडनं मुंबईकरांसाठी ही जी त्यांनी दिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो सगळ्यांनी त्याचा आनंद अनुभवला आहेच पण सायमल ही संकल्पना त्यांनी मुंबई पोलिसांसाठी द्यावी म्हणजे एक संडे नागरिकांसाठी तर एक संडे पोलिसांसाठी द्यावा जेणेकरून त्यांनी कोविडमध्ये जी काही स्ट्रेस अनुभवले त्यांना पण रिलॅक्सेशन ह्याच्यात मिळेल आणि त्यांच्याही प्रकृतीसाठी ह्याचा फायदा होईल म्हणून ह्याच्यासाठी शिव संजय पांडे आपले आमचे मुंबईचे आयुक्त यांचे आभार बरोबर मुंबई पोलिसांचेही आभार धन्यवाद सर आपण पाहतोय ह्या प्रतिक्रिया आहेत मुंबईकरांच्या रस्ता पूर्णतः मोकळा आहे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि विविध खेळ खेळताना या ठिकाणी